चला तर मग आपल्या पॅटर्नला सुरुवात करूया. पूर्ण उंची बरोबर 12, छातीचे माप बरोबर. पूर्ण उंची 12, छातीचे माप 32. तुम्ही कितीही घेऊ शकता हा, मी तुम्हाला फक्त माप सांगितलेले, आपण ते हे शिकणार आहोत इथे. म्हणून पुढचा गळा 3.5, जास्त मोठा हा गळा घेता येत नाही. जर का मोठा घेत असले तर मग गळ्याची डिझाईन मात्र व्यवस्थित बनणार नाही. जर खूप जास्त हाईट असेल तर त्यावेळेस तुम्ही हे 4.5 पर्यंत गळा घेऊ शकता, त्याच्या पुढे गळा जास्त घ्यायचा नाही. पाठीमागचा गळा मात्र तुम्ही हवा तेवढा घेऊ शकता, आणि किंवा नाही घेतला तरी अतिशय सुंदर दिसतात. प्रोफेशनल किंवा तुम्ही म्हणाल ऑफिशियल लोक जे घालतील त्या पद्धतीचे ते ब्लाउज दिसणारे. पाठीमागे पूर्ण प्लेन आणि पुढे मात्र त्याची खिडकी पॅटर्नची डिझाईन, बाहीला खिडकी पॅटर्नची डिझाईन विथ पार्टी वेअर लुक, आणि बॅक साईड चैन किंवा चैन जास्त बेस्ट असेल. आणि चैन कोणती लावायची आहे तर खटका ओपन होईल ती लावायची आहे जॅकेट पॅटर्नची. आणि आता आपण आपल्या पॅटर्नला सुरुवात करण्या अगोदर शोल्डर, शोल्डर फार महत्वाचं असतं या पॅटर्नसाठी. पण शोल्डर मोजताना परफेक्ट शोल्डर मोजायचे आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीचं शोल्डर तुम्हाला वाटतंय की बाबा 15 आहे, तर तुम्ही घेताना किती घ्यायचं आहे? 14. तर ब्लाउजासाठी जेव्हा तुम्ही शोल्डर मोजणार आहात तेव्हा लिहिताना काय करायचं, 1 इंचने कमी असं लिहायचं. म्हणजे खूप छान शोल्डर तुम्हाला ते बसणार असतं. परफेक्ट शोल्डरवर बाही आपल्याला हवी असते म्हणून. ठीक आहे, ते शर्ट सारखं नाही दिसायला पाहिजे ना म्हणून. आणि आता आपण आपल्या पॅटर्नला सुरुवात करण्या अगोदर घेऊया पूर्ण उंची 12 अधिक 1, पूर्ण पॅटर्नची सुरुवात. पॅटर्न पूर्ण करणार आहोत. उंची जी आहे ती माझी 12 आहे, आणि 12 अधिक 1 मी आता इथे प्रथम घेतलेला आहे 13. आणि मी इथे जिथे 13 घेतलेला आहे तिथे आडव्या दिशेला छातीचा 4 अधिक 2, छाती किती आहे? 32 आहे. 32 अधिक 2 बरोबर 8 अधिक 2 बरोबर 10. आणि चौरस पूर्ण. झटपट तयार होणारा प्रिन्सेस कट पॅटर्न विथ, आपण त्यासोबत काय जोडणार आहोत? काय जोडणार आहोत? प्रिन्सेस कट आणि पाठीमागे काय करणार आहोत? कॉलर पॅटर्न टाईप चैन वगैरे त्याला लुक देणार आहोत. आता आपण घेऊया शोल्डर. शोल्डर किती आहे? त्या व्यक्तीचे शोल्डर बरोबर 14 आहे. 14 चे हाफ किती झाले? 7. चौदाच्या हाफ 7 दिसते 15 असेल तर 15 च्या हाफ 17 असेल तर 17 च्या हाफ. आणि चौरस बगल 1 इंच आतमध्ये छान पैकी थोडासा गोलवा. आणि ब्लाउज बनवणार आहोत आता परफेक्शन त्याच्यासाठी देणार आहोत, त्यामुळे 1.5 इंच बाहेर. आणि पुन्हा तिरकस रेषा असा 1/2 इंच बाहेर, आणि आतमधून जाणारी गोल आणि 1/2 इंचला छेदणारी रेषा. आता ही रेषा जी आहे ती आपण आतमध्ये आणली आहे. कापणारी रेषा कोणती? आपली ही. इकडे कापणारी रेषा कोणती आहे? ही.
आणि पॅटर्नला एंडिंगच्या स्वरूपामध्ये आणण्यासाठी प्रथम इकडे लक्ष द्या, शोल्डर कडे टेप ठेवलाय आपण आणि त्याला आपण हाफ करूया. जे काही माप येईल त्यावर एक खूण आणि गळ्याची उंची. आता आपण गळ्याची उंची इथे किती घेतलेली आहे, मी 3.5 घेतलेली आहे. मला ठीक आहे, मोठे गळे आवडतात, मग मी किती घेतली, 3.5 घेतली. नंतर पुन्हा एकदा लक्ष द्या इकडे, हे पूर्ण माप किती आहे मोजून घ्यायचंय, 3.5 आहे. पुन्हा किती माप आहे, 3.5 आहे. 3.5 कुठे घ्यायचं, मग इथे पुन्हा एकदा आणि दुसरा चौरस. तुम्ही करायचंय, पुढचं आपण नंतर करूया. व्हेरी गुड नीता, व्हेरी गुड, छान, खूपच सुंदर. आणि आता आपण पुढे जाऊया. खूप सुंदर, व्हेरी गुड, बगल खूप छान आलेला आहे. पुढे जाण्यासाठी आवश्यकता आपल्याला आहे या बाजूने, कमरेच्या बाजूने बगलाच्या खाली 2.5 इंचचे माप. त्यानंतर आता आतमध्ये, आतमध्ये आल्यानंतर पुन्हा 2.5 इंच पर्यंत निम्म. बघा वंदना ताई, वंदना सोनोने, सेंटर. आणि सेंटर घेतल्यानंतर सेंटरचे जे काही माप आहे ते 4.25 जसेच्या तसे वर, म्हणजे छातीचं टोक मात्र यामध्ये इकडे किंवा तिकडे होणार नाही. अगदी परफेक्ट जागेवर आपलं हे जे ब्लाउज आहे ते बसणार आहे. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेलच, आता पुढे करायचं काय, तर पुढे आपल्याला हा तिरकस भाग बगलापर्यंत ओढून न्यायचा आहे. आणि जर का जमला असेल तर येथून इकडे आणि येथून इकडे प्रिन्सेस कट आकार. कटिंग कुणीही करायची नाही, कटिंग मी इथेच दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, हे जे प्रिन्सेस कट असेल ते पाठीमागच्या भागासाठी, तर आपण पाठ इथून कट करणार आहोत. पाठीमागच्या भागासाठी कुठून कट करणार आहोत, इथून, इथून आणि इथून, म्हणजे निघेल कोणता भाग, पाठीचा भाग निघेल. आता आपण पुढच्या भागासाठी काय करणार आहोत, पुढच्या भागासाठी मात्र वाढवा करणार आहोत. एक इंच आणि पॅटर्न बरोबर खाली. पाठीचा भाग इथून कट झाला आणि हा पुढचा इथे लिहून ठेवते मी.
मॅडम कालचं अंतर किती घेतलं ते? काय म्हणता? खाली किती घेतलं पुढच्या एक इंच, भागासाठी? एक 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 पुढच्यासाठी एक, मागच्यासाठी आहे तस, म्हणजे एकूण उंची 2 इंच वाढली, पण छातीचा जो भाग आहे तो व्यवस्थित बसावा यामुळे पुढे मात्र आपण भाग वाढवून घेतलेला आहे आणि आणखीन सुद्धा पॅटर्न वाढणार आहे तुमचं जेव्हा आपण कटिंग करूया। एवढीच कटिंग वर थांबणार नाहीये ते। आणि गळ्याचा बोलवा शोल्डरचा उतार अर्धा इंच। बघूया कुणाकुणाची पॅटर्न छान झालेली आहे। गुड निशा, ओके व्हेरी गुड, खूपच छान अर्चना बोडके, व्हेरी गुड अर्चना निंबाळकर, अरे वा छान अर्चना निंबाळकर यावेळेस बरोबर जॉईन झाली, मागच्या वेळेस मागे लेट झालेली आहे, तर आपण थोडस काल जे आहे ड्रेसची मीटिंग जी आहे ती मी रिपीट करून घेईन म्हणजे तुम्हाला ते समजेल। अनिता जाधव, वाव, सुचिता पाटील, खूपच सुंदर, गुड। आणि आता हा अर्चना आपण उद्या थोडं रिपीट करून घेऊ ड्रेसचं, ड्रेसचं सुटला ना तुझा? उशिरा आली तू। चालेल चालेल, काय हरकत नाही, उद्या आपण पुन्हा घेऊया। आता आपलं हे पॅटर्न इथे संपलेलं आहे आणि आपण असं ठरवलंय की एका दिवशी एक पूर्ण करायचं। आपला आज पॅटर्न पूर्ण झालाय, आपण याच्यामध्ये खिचडी करणार नाही, सेपरेटली हे शिकणार आहोत, ठीक आहे? उद्या कटिंग पूर्णपणे कापडावरची। चला तर मग आपण आपल्या खिडकी पॅटर्न कडे वळूया आणि खिडकी पॅटर्न साठी लागणारे पॅटर्न जे आहे ते इथे कागदावर आपण करून घेतलेले आहेत आणि आता आपण आपल्या पॅटर्नला सुरुवात करण्यासाठी एक बाहीचं पॅटर्न, दुसरं जे तुम्हाला काल शिकवलं गेलं होतं प्रिन्सेस कट, त्याचं पॅटर्न, प्रिन्सेस कट कागदाचं पॅटर्न ना, त्याची पुन्हा एकदा छोटीशी रिव्हिजन करूया। जोपर्यंत आपण लिखाण देत नाही तोपर्यंत कागद जे आहेत ते राहू द्या आणि पुन्हा एकदा रिव्हिजन। छातीचा चौथा भाग अधिक 2, पूर्ण उंची अधिक 1 इथपर्यंत, कोठा होते ताई? आणि पूर्ण उंची अधिक 2 म्हणजे हे, नंतर पुन्हा एक उंची वाढवलेली आहे का? तर चेस्ट साठी जास्त स्पेस आपल्याला पुढच्या भागाला लागणार आहे, तर त्यामुळे आपण हे पॅटर्न जे आहे प्रिन्सेस कट पार्ट 2 मधला पॅटर्न आपण यामध्ये घेतलेला आहे, जो की थोडासा समजा जास्त चेस्ट असली किंवा मग जर बाळाला दूध पाजणारी आई असली तर मग तिच्या ज्या ब्लाउज आहे ते प्रिन्सेस कट मध्ये कन्वर्ट कसे करायचे, तर त्यासाठी आपल्याला हे योग्य असेल। म्हणून आपण काय केलं की उंची अधिक 1 इंच इथपर्यंत, त्यानंतर माझी उंची 12 होती तर ही किती आहे 13 इथपर्यंतची, आणि इथपर्यंतची किती आहे 14, त्यानंतर शोल्डरच्या निम्मे, शोल्डरच्या निम्मे इकडे, बगलाचा एक आकार, बगलाचा दुसरा आकार 1.5 इंच, आतमध्ये तिरकस रेषा 1/2 इंच बाहेर, बगलाचा आकार देताना या रेषेच्या आतमधून, त्यानंतर आपल्याला काय हवंय, इथून एक माप हवंय बाण दिलाय तर 2.5 इंच माप, 2.5, आणि इथे एक सेंटर,
त्या सेंटर नंतर या सेंटरचा निम्मा भाग म्हणजेच आपला टक्सचा पॉइंट, म्हणजेच आपला टक्सचा पॉइंट आपण इथे घेतलेला आहे आणि टक्सचा पॉइंट मिळाल्यानंतर जे काही निम्मा माप खाली तेच माप वर। समजा बारीक छाती असेल तरी सुद्धा आपण हे पॅटर्न योग्य म्हणू शकतो, जाड माप असेल तरी सुद्धा आपण हे पॅटर्न त्याला देऊ शकतो। आणि मग तुम्हाला काही कुणाला विचारायची आवश्यकताच नाही की मॅडम याला टक्स किती घेऊ, याला हे किती घेऊ वगैरे वगैरे। झालं मग हे इथलं माप आपण इकडे घेतलं की हा पॉइंट मिळाला। हा पॉइंट मिळाल्यानंतर येथे टेप ठेवायचा, टेप ठेवला की बगलात तिरपा धरायचा, बगलात तिरपा धरला की सरळ रेष ओढायची, सरळ रेष ओढली की याला छान पैकी कटोरीचा आकार द्यायला सुरुवात करायची। पण एरवी कटोरीचा आकार कसा असतो, गळ्याकडून असतो, याचा आकार कुठे आहे, बगलाकडून आहे, याला म्हणतात प्रिन्सेस कट। आणि मग काय करायचंय की आपल्याला पुढे एक इंच उंची याची जास्त घ्यायची आहे आणि मग आपण एक इंच वाढवून घेतलेलं आहे आणि पॅटर्न आपलं रेडी झालेलं आहे। पण आपल्याला मापा कापायचं जे पॅटर्न आहे ते खाली आहे, तर आपण ते बघूया आता। ओके, पॅटर्न तुमचं समजलेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा रिव्हिजन केलेली त्याची, त्याला आता आपण बाजूला ठेवूया। आता आपण कटिंग करूया। प्रथम बाही कट करून घेऊया। बाही प्रत्येकाला येतेच, जर का येत नसेल तर मग आपली जी युट्यूब चॅनलची लिंक आहे बाही कशी बनवायची सोप्या पद्धतीने ती तुम्ही फॉलो करू शकता। बाही आपली कापून झाल्यानंतर आपण तिला अशी ठेवूया आणि इथे जरी का मी त्रिकोण त्रिकोण रेषा दिलेल्या असल्या तरी तुम्ही काय करू शकता, थोड्याशा गोल करू शकता। अशा गोल पण कापता येतात आणि गोल कापले की मग नंतर फिनिशिंग येते। ज्या मुलींना खूपच काहीच येत नाही त्यांना आपण डायरेक्टली सरळ 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 त्रिकोणी रेषा द्यायला सांगतो, तरी सुद्धा ब्लाउज काय बसणार आहे, परफेक्ट बसणार आहे। आणि आता आपण प्रॉपर कटिंग शिकणार आहोत। प्रॉपर कटिंग मध्ये काय करायचं, आपल्याला पूर्ण एक इंच वाढवा केलेला भाग, बाहेरच बगल, ओके, आणि शोल्डरचा उतार याला बाजूला ठेवूया। शोल्डरचा उतार, बेटा आवाज कमी कर थोडा। त्यानंतर आता हा एक इंच एक्स्ट्रा आहे की नाही, मग तो पुढे लागतो की मागे, तर त्याला मी वेगळा करून घेणार आहे। आधी आणि जो मागचा भाग आहे तो एक इंचने कमी, किंवा तुम्ही कापून ठेवला तरी चालेल, पण मी तुम्हाला समजण्यासाठी त्याच्या सोबतच ठेवते। आणि हा कटोरीचा पाय, मात्र हा एक इंचच्या सोबत कापायचा आहे आणि नुसताच सोबत नाही कापायचा आहे तर हा बगलाचा खोलवा सुद्धा त्या सोबत कापायचा आहे। ओके, आणि गळ्याचा खोलवा, मला गळा आवडेल तेवढा घ्या, गळा थोडा मोठा घ्या, 3.5 पर्यंत चालेल। पाठीचा भाग, पुढचा फ्रंट आणि कटोरीचा भाग आणि बाही, पॅटर्न पूर्ण।
ओके आता आपण जाऊच पीसवर ठेवूया आणि वाढवायचा कसा तेही पाहूया. असं ठेवताना आपण असं ठेवलं आहे की ही बंद बाजू ही ओपन बाजू. तर ओपन बाजूला पाठीचा भाग आणि अर्धा इंच उंचीने कमी. बंद बाजूला अर्धा इंच सॉरी एक इंच जास्त आणि बंद बाजू याच स्केच करा तुम्ही फक्त. तिकडेच कट कर फोन तिकडेच कट कर. हा जो पार्ट आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. तो कसा वाढवायचा आहे बघूया आपण. एक इंच तर ऑलरेडी इकडे वाढलेला आहे बरोबर वंदना ताई. एक इंच तर ऑलरेडी इकडे वाढलेला आहे आणि आपल्याला कटोरीला काय आणायचं आहे उभार जास्त आणायचा आहे. तर मग आपल्याला त्या पद्धतीने आपली कटोरी बनवायची आहे. तर मग सुरुवातीला आकार जो आहे जशास तसा. ओके हर्षो आवाज कमी कर. आणि इथे मात्र अर्धा इंच एक्स्ट्रा आणि जस आहे तस. त्यानंतर आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे पाठीचा भाग आहे तसा हे आहे तस पण काय अर्धा इंचने एक्स्ट्रा. अजून यापुढे आणखीन काम आहे त्याच. काय काम आहे की हे आपण इथून उचलून ठेवणार आहोत. ओके पॅटर्न तर तुमच्या लक्षात आलं की बाबा हा काय पार्ट आहे मोठा आहे आणि हा जो पार्ट आहे तो छोटा आहे. इथपर्यंतच काम संपलेलं आहे आणि आता आपण पुढे सुरुवात करूया. पुढे काय करायचंय आपल्याला बाहीची मॅनेजमेंट करायची आहे. जोपर्यंत पीसला कैची लावायची नाही जोपर्यंत हे सगळे पॅटर्न त्याच्यामध्ये बसत नाही. आणि मग बाही इथे बसत आहे थोडीफार जॉईंटली आहे ती आपण देऊ शकतो. आणि याला सुद्धा आपण काय करणार आहोत वाढवणार आहोत. याला सुद्धा आपण वाढवणार आहोत. वाढवायचं कस आहे तस आहे तस आहे तसा आणि इथे सुद्धा आहे तसाच आपण ठेवलाय. इथपर्यंत लक्ष झालं सगळ्यांच्या. उचलू आता कटोरी. ओके आणि मग आता पुढे घ्यायचा टेप हातात. इथे टेप लावला इथे आडवा केला सेंटर शोधला मला इथे सापडला इथे सापडला आणि मग एक इंच बाहेर आणि छान पैकी तिरकस. एक इंच बाहेर आणि छान पैकी तिरकस आणि पॅटर्न पूर्ण. आणि आता आपण आता ही जी कटिंग आहे स्क्रीनशॉट मारून घ्या. कुणाला मारायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे. आणि तुमची जी कटिंग आहे स्केचेस काही गाडे चला तर मग आपण फास्ट मध्ये याची कटिंग करून घेणार आहोत. त्याची समजलंय तुम्हाला सुचिता हे समजलं. वाढवायचं नवीन पॅटर्न आहे चेंज आहे आणि खूप छान उभार त्याला येणार आहे. आणि आता आपण हे फास्ट मध्ये कटिंग करून घेऊया आणि उद्या आपण याचं पाहणार आहोत शिवण. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅनव्हस.
जर साडीचा कापड जर दोरे निघत असेल तर काय करायचं, थोडासा जास्त करून कापायचा आहे. अस्तर मात्र मापात कापायचं आहे. आणि ही जी कटिंग आहे ही पर्यंत आलेली आपली. आणि आता असं आपण साडीच्या कापडावर कट करून घेणार आहोत. साडीचा कापड घ्या. याचे मात्र दोरे निघणार आहे, तर आपण दोरे निघणार आहे तर मग काय करणार आहोत? दोरे निघणार असेल तर त्याला काय करायचंय, थोडस जास्तीच मार्जिन सोडून कापायचं आहे. पीस याच्यामध्ये असा बसत नाहीये तर आपण असा उभा धरूया. हे आडवलंय बसणार, बसू दे त्याला, बाही जवळ बसूया आपण. जॉईंट दिलं असतं. आणि हा आहे तसा कटिंग तुम्हाला करून ठेवायचं आहे. आता असं समजूया आपण आहे तशी कटिंग करायची आहे. अर्धा अर्धा इंच कापड मात्र जास्त कापायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने दोरी निघताना द्यायचे. दोरी निघणाऱ्या कापडाची अर्धा अर्धा इंच अशी काय करायची आहे, मार्जिन जी आहे ती जास्त सोडायची आहे. ओके गुड, सगळ्यांना समजलंय, सगळ्यांनी कटिंग करून ठेवायचं आहे. आणि आपण भेटूया उद्या.